सपने अब एक रंग है, वो जहां भी ले जाए राहे हम संग हैं। ओ तेरे मेरे सपने अब एक रंग है, वो जहां भी ले जाए राहे हम संग हैं। भेटूया प्रतिथ यश दिग्दर्शक विवेक देशपांडे आणि प्रसिद्ध अभिनेत्री देविका देशपांडे यांना। चला, अख्खा महिना आहे कपल्स आपण घेतोय आणि तरुण लोकांना बोलवायचं, तुम्ही चिरतरुण वेगळे, चिरतरुण वेगळे। तर व्हॅलेंटाईन बद्दल असा प्रश्न विचारणार नाही, पण आपल्या जनांचं नाव हमसफर आहे आणि आयुष्यात हमसफर आहात तुम्ही एकमेकांचे, हे प्रपोज कसं केलं ते सांगा। प्रपोज नाही केलं पण सजेस्ट केलं। अच्छा, सजेस्टिव्ह प्रपोजल होता, बोलता बोलता मग आमचं चला करूया लग्न असं। पण त्याआधी आमचं 8 वर्ष अफेअर होतं। हो ना, 8 वर्ष आम्ही एकत्र एका नाट्यसंस्थेत काम करत होतो। त्या नाट्यसंस्थेमध्ये मी बॅक स्टेज मॅनेजमेंट, मेकअप, कॉस्च्युमपासून अभिनयापर्यंत सगळं करायचो। त्या नाटकाच्या ग्रुपमध्ये आमची ओळख झाली। तर पण तो क्षण कसा होता, काय घडलं नेमकं त्यावेळेस की चला आता लग्न? असं असं काही घडलंच नाही ना, ते अंडरस्टूड होतं। जसं आम्ही एकमेकांना समजून घेतलं की येस वी कॅन, हां वी कॅन गो अहेड, वी कॅन गो अहेड। इतक्या वर्षानंतर कसं वाटतं? नाही, अजून तसंच वाटतंय। म्हणजे कारण हा प्रश्न मी विचारते सगळ्यांना की हमसफर या शब्दाचा अर्थ द्वयार्थी आहे आपल्याकडे, आणि म्हणून आम्ही विचारतो की हम सफर, तर खरंच सफर छान वेगळी सफर। आम्ही सफर या शब्दाचा जो डिक्शनरीतला अर्थ आहे तोच घेतो, आम्ही इंग्रजी अर्थ घेत नाही सफर। आज आत्ताच जस्ट ऑर्डर केली आहे एक ग्रीन चीज पकोडा, नंतर ते पालक वडा, पालक दाल वडा, आणि एक सँडविच मागवले। आल्यानंतर आपण टेस्ट करू आणि त्याचा रिव्ह्यू देऊ। येस, तुम्ही अनेक वर्ष दोघंही या क्षेत्रात आहात, अनेक माणसं आपल्याला या क्षेत्रात भेटतात, तर थोडीशी आपण खवय्येगिरी काही सांगता येईल का आपल्याला, काही आठवणी जुन्या? आमच्या खवय्येगिरीविषयी की आम्हाला भेटलेल्या माणसं, आयुष्यात आलेली माणसं, त्यांच्या आवडीनिवडी, किंवा सेटवर म्हणा, दौऱ्यात म्हणा, की आपण अनेक ठिकाणी जात असतो, आपण शेअर करत असतो, आपल्याला सगळ्यांना ती सवय आहे, टिफिन्स पण शेअर करतो आपण, तर तशा आले काही। याबाबतीत मी एक आठवण सांगते, कारण आमचा कुसुम मनोहर लेलेचा जेव्हा पहिला दौरा डिक्लेअर केला गेला, त्यावेळेला मग आमचा सगळा जो ग्रुप आहे, म्हणजे सुकन्या कुलकर्णी, गिरीशोक, संजय मोने, बाळ कर्वे, शुभांगी जोशी, मंदा देसाई, असे आम्ही एवढे सगळे त्यात होतो। तर मग सगळ्यांनी असं ठरवलं की आपण ट्रेनने प्रवास आमचा होणार होता, तर गिरीशोक म्हणाले की आपण सगळ्यांनी आपापल्या घरातून प्रत्येकी एक पदार्थ घेऊन यायचा आणि मग तो शेअर करायचा। त्यामुळे आम्ही प्रत्येकाने एक छान आणि वेगवेगळे पदार्थ घेऊन आलो होतो। ज्यात मला आठवते की माझ्यासाठी घरी विवेकने एक छान मसाले भात बनवला होता, कारण माझ्यापेक्षा तो जास्त चांगला बनवतो। इंदूरचा दौरा, हा, तर तो मी घेऊन गेले होते। आणि डॉक्टर गिरीशोकांच्या आईने सुंदर अशी लाल भोपळ्याची भाजी केली होती, म्हणजे ती मला अजूनही आठवते। तर 20 वर्ष झाली आमचं नाटक बंद होऊन, पण त्यांच्यासारखी ती लाल भोपळ्याची भाजी मी आजतागायत नाही खाल्लेली। असं छान सगळ्यांनी छान छान बनवून आणलं होतं।
पण रिव्ह्यू काय दिलात, कुणाला दिलात डॉक्टरांना? हा नाही, आणि कारण जेव्हा नागपूरला प्रयोग होता तेव्हा डॉक्टरांची आई भेटली, वडील पण भेटले मला, तेव्हा मी त्यांना सांगितलं, पण म्हटलं हो तुमची भाजी मला अजूनही आठवते आणि अतिशय उत्कृष्ट झाली होती. आणि अजून एक सांगू शकते, माझं पहिलं नाटक होतं एक पालो फकीर नावाचं, ज्यात लालन ताई म्हणते मी, लालन सारंग, आम्ही दोनच स्त्री कलाकार होतो त्यात. जेव्हा मालवणला आम्ही प्रयोगाला गेलो तर आमच्या सारंगांच्या बहिणीचं घर आहे तिथे, अतिशय असं समुद्र किनारी, तर तिथे लालनबे आणि मी राहिला होतो. त्यांच्या बहिणीने असं एक सुंदर माशांचा प्रकार, हे शिंपल्याचा प्रकार केला होता, कारण ते फार असं नॉनव्हेज खाणारे लोक होते, खूप छान होता. म्हणजे तो एक दौरा माझ्या लक्षात राहिला लालन बहिणीमुळे, कारण वेगवेगळे नॉनव्हेज प्रकार मला खायला मिळाले होते. सिकेपी आहे ना, कारण खवई आहेत ना ते सिकेपी लोक आणि त्यांना नॉनव्हेज खूपच आवडतं, पण मला जास्त व्हेज आवडतं. पण नॉनव्हेज जेव्हा असेल तेव्हा तो खुश असतो अतिशय, या बाबतीत तो सांगू शकेल वेगवेगळे प्रकार. नॉनव्हेज असले की एक चार घास जास्त 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 सुखाची जातात चार घास. काल मला फोनवर विवेक तुझा म्हणाला मी काही फार खवय्या नाहीये असं असं मला तर वाटत नाही. नाही कारण संभाजीच्या आमच्या आठवणी आहेत, सेटवरती भरभरून सगळ्यांना पिशव्या भरून खाऊ सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट, आणि हे तुला खायला घालायला पण आवडतं सगळ्यांना, आणि हो खायलाही आवडतं. त्याचं कारण असं की आता आपण संभाजी महाराजांची सिरियल करत होतो आणि महाराजांचं एक स्टेटमेंट आहे की सैन्य पोटावर चालतं, तर मी ते महाराजांचं वाक्य लक्षात ठेवलं होतं आणि मला माझ्या युनिटकडनं चांगलं काम करून घ्यायचं आहे, तर मला त्यांना आनंदात ठेवलं पाहिजे, त्यांची मनं जिंकली पाहिजेत, म्हणून मग मी ते बन मस्का वगैरे सकाळी घेऊन यायचो, किंवा मग संडेला ज्या दिवशी चिकन असेल तर मग मी जरा त्याच्याबरोबर स्पेशल पाव वगैरे घेऊन यायचो. चिकन बरोबर युनिटमधल्या चपात्या खाण्यापेक्षा पाव खायला लोकांना आवडायचं. काही वेळेला बाहेरून चिकन ऑर्डर केलं जायचं, मग त्याचे टर्न असायचे, कधी मी मागवायचो, कधी कार्तिक मागवायचा, कधी स्नेहलता मागवायची, असे टर्न बाय टर्न आम्ही चिकनचे डबे मागवायचो. आणि तुमचा क्राईम डायरीच्या निमित्ताने खूप मोठा दौरा, एक कुटुंब जोडलं गेलं त्यावेळेस की आत्ता जस्ट आम्ही पाहिलं सोशल मीडियावर विवेकदादाचा वाढदिवस आत्ता छान साजरा झाला, तर जरा त्याबद्दल आम्हालाही कळू. क्राईम डायरी हे माझ्या 45 वर्षातल्या करिअरमधलं तो एक माइलस्टोन आहे. आजपर्यंत कुठलीही अशी सिरियल नाही की जी मी इतके दिवस सलग केली आहे. म्हणजे माझी ख्याती टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये अशी आहे की मी फार तर 50-100 एपिसोडपर्यंत एखाद्या सिरियलमध्ये टिकतो, मग काहीतरी न पटणाऱ्या गोष्टी होतात, मग आयदर मला काढलं जातं किंवा मी सोडतो. क्लिअर सांगते. पण क्राईम डायरी ही सिरियल अशी आहे की ज्याचे मी सलग 1200 एपिसोड केले आणि मी 5 वर्ष ती सिरियल डिरेक्ट करत होतो. पुढे काही वर्ष शेवटचे 2-3 वर्ष निर्माता म्हणूनही त्या सिरियलची माझ्या गळ्यात पडली आणि निर्माता म्हणूनही मी करू लागलो. पण ह्या 5 वर्षांमध्ये कोल्हापूर, नाशिक ही दोन महत्त्वाची मोठी सेंटर्स होती, त्या व्यतिरिक्त सावंतवाडी, संगमनेर, ठाणे या सेंटर्समध्ये आम्ही क्राईम डायरीचे एपिसोड्स करायचो. ते म्हणजे अगदी पीनट बजेटमध्ये आम्ही करत होतो, म्हणजे आम्ही कलाकारांना मानधन देत नव्हतो, आम्ही त्यांना प्रवास खर्च द्यायचो. म्हणजे त्यातला आमचा हायली पेड आर्टिस्ट हा 500 रुपयाचा होता, पण तरीही लोक प्रेमाने येऊन करत होते, कारण त्यांना तिथे जी एक ट्रीटमेंट मिळत होती जी बाहेर मिळत नव्हती, जे प्रेम मिळायचं आमच्याकडनं किंवा ज्या युनिटला सांभाळून ज्या पद्धतीने आम्ही घेत होतो, म्हणजे जे माणसं कलाकार नव्हते त्यांना मी कलाकार घडवलं क्राईम डायरीमध्ये. सगळ्यांना घेऊन जायचं बाळ कर्वे हो का,
त्यांना उत्तम म्हणजे खवय्ये होतेच आणि दुसऱ्यांना खाऊ घालायचं त्यांना भयंकर आवडायचं. म्हणजे मजाच असायची, दौरेदेव आमच्या असायचे ना, आणि प्रत्येक ठिकाणी कुठल्या ठिकाणी काय चांगलं मिळतं हे पण त्यांना माहिती असायचं. मला वाटते इंदूरलाच एका ठिकाणी ते उत्तम पान मिळतं. इथे आपण सगळ्यांना घेऊन गेले आणि ते पानवाल्याला सांगून सगळ्यांसाठी पानं त्यांनी छान बांधून घेतली आणि खरंच छान विडा होता तो. खूप ठिकाणी म्हणजे जिथे तिथे जाऊ तिथली ठिकाणं त्यांना, कारण अनेक वर्ष त्यांनी काम केलं असल्यामुळे त्यांना ते माहिती असायचं आणि ते स्वतः पण छान बनवायचे. एकदा म्हणजे संजय मुने आणि बाळ कर्वे या दोघांनी मिळून त्यांच्या घरी छान स्वयंपाक केला होता आणि आम्हाला सगळ्यांना खाऊ घातलं होतं. सुकन्याला तेव्हा काही येत नव्हतं. मला असं वाटतं म्हणजे एक वेगळी आठवण आहे की तर सुकन्या पण सांगते की मी संजयमुळे शिकले, कारण संजय हा उत्तम स्वयंपाक आहे आणि तो छान आवरतो पण नंतरचं सगळं छान. आम्हाला म्हणाला कोणी तुम्ही काही येऊ नका माझ्या मदतीला, मी स्वतः सगळं आवरणार आहे. एक आठवण दादा कोणकेंची आहे माझ्याकडे. आम्ही एडिटिंगला बसलो की साधारण संध्याकाळी 7 वाजताचा स्नॅक्सची जी वेळ असते त्यांना वेळ भरता भडंग वगैरे असं काहीतरी खायला आवडायचं. पण ते त्यांच्या ऑफिसमध्ये सुरेश नावाचा एक प्यून होता, त्याला हाक मारायचे आणि सांगायचे जा रे कडबा घेऊन ये. त्या वेळभत्त्याला ते कडबा म्हणायचे, कडबा आणि त्याच्याबरोबर ग्लुकोजची बिस्किटं आणि चहा हा त्यांचा संध्याकाळचा आवडता नाश्ता होता. चला कडबा खायची वेळ झाली असं म्हणून ते काम थांबवायचे. मला असं विचारायचं आहे घरी स्वयंपाकाची भांडणं किती होतात आणि कशी? नाही नाही भांडण होत नाहीत. हे आवडलंच नाही ते आवडलं नाही नाही अजिबात नाही. त्याची कधीच काही तक्रार नसते. बेसिकली मी तशी स्वयंपाकाच्या बाबतीत फार आळशी आहे, तो खवय्या आहे तेव्हा मग त्याच्यासाठी बनवत असते. पण जे बनवते तो गोड मारून घेते, त्याने कधीच नाही तक्रार केलेली. वेगवेगळं बनवत की नाही कधी काही? नाही खूपदा. म्हणजे मला कंटाळा आला की त्यालाच बनवावं लागतं आणि तो अतिशय चांगलं बनवतो. जे काही बनवेल ते छानच बनवतो. म्हणजे पूर्ण वेळ घेऊन फक्त तेवढा वेळ आयुष्यात मी कधी घेतला नाही स्वयंपाकासाठी, एवढा वेळ त्याला लागतो आणि भरपूर सामग्री घेऊन करतो सगळं ते. आपण पुस्तकांच्या सफरीवर पण तर पुस्तक वाचण्याची एक गोळी असावी लागते आणि मग ही सुरुवात लहानपणी कशी झाली आणि दोघांनाही मला विचारायचं खरंच घडतो वेगवेगळ्या याच्यातले आहात घरातले की आईच्या हातचं टिपिकल पदार्थ असतो जो आजही पुस्तकांची आवड माझ्या घरी तर सगळ्यांनाच होती, कारण माझे वडीलच खूप वाचायचे आणि माझा मोठा भाऊ आहे अजित, त्या दोघांमुळे मला आवड सुरू आणि इतकी की म्हणजे खूपच पुस्तकं दिवसाला मी जवळजवळ 4 पुस्तकं वगैरे ती वाचायचे आणि अजूनही ती तेवढीच आवड आहे मला. असं नाही की एकच अमुक एक साहित्य प्रकार वाचायला आवडतो असं नाही. मी वाचन आहे त्याच्यामुळे मग ललित लेख असले तरीही मी वाचू शकते तेवढ्याच आवडीने, राजकारणावरचं असेल तरीही मी तेवढ्याच आवडीने वाचते. कथा कादंबऱ्या तर नेहमी जनरली वाचल्या जातात. हां काही जे मराठी लेखक आहेत जे अतिशय आवडते त्यांचं सगळंच लिखाण मी वाचते. रणजित देसाई हां म्हणजे पुन्हा पुन्हा वाचले. स्वामी तर मी अनेकदा कादंबरी वाचली आणि आपली छावा एक, दुसरी शिवरायांचे कुठलं आपलं श्रीमान योगी ही 3 पुस्तकं आहेत ती अतिशय आवडतात, कारण इतिहास हा माझा आवडता विषय होता त्याच्यामुळे ते तर मी जास्तच वाचते. बरं आपण खाता खाता होऊया गरम आहे अरे पुढे कंटिन्यू करूया विषय आपण पुस्तकांचा. अतिशय सुंदर दिसते, क्या बात आहे, छान सजवलं आहे. पुस्तकांवरनं आठवलं दौऱ्यावर जेव्हा जायचात तेव्हा वाचन व्हायचं का? कारण तेव्हा तर प्रवास खूप असे म्हणजे हो लांबचे लांबचे प्रवास आणि बसने हो माझं वाचन व्हायचं. बाकीचे सगळे गप्पा कारण मी तशी पुस्तकात जास्त रमणारी म्हणजे मग एकलकोंडी म्हणता येईल की जिला फक्त पुस्तकांमध्ये रमायला आवडतं, तुम्ही माणसांमध्ये फार कमी रमायचं. माझ्यावर अजून एक संजय मोनी होता, त्यालाही पुस्तकांची खूप आवड होती.
पण जनरली मी वाचत असायचे आणि रूमवरती गेल्यानंतर पण शो व्यतिरिक्त भरपूर वेळ असायचा तसा. आणि कायम मी कुठल्याही दौऱ्यावर गेले, आजतागत जरी मी परदेशात गेले तरी माझ्यावर एक पुस्तक तरी असतं की मला ते छान वाटतं वाचायला असं प्रवासात वगैरे. थोडं विषयांतर, विवेक दादा खूप बोलतो. हां, त्यांच्याशी खूप बोलतो. हा, नाहीतर बोलतच नाही. आम्ही समजून जास्त घेतो बोलण्यापेक्षा. कारण बोलणं म्हणजे काही काही नवीन बघितलं, नाटक म्हण, सिनेमा म्हण, एखादी सिरीज म्हण, किंवा तिने काही वाचलं तर, कारण माझ्यापेक्षा तिचं वाचन जास्त आहे. मग ती मला सजेस्ट करते की हे मी वाचलं, मग तिला आवडलं असेल तर ते पुस्तक उघडून मी वाचतो. तिने सजेस्ट केल्याशिवाय मी पुढचे पुस्तक वाचत नाही. घरात पुस्तकं आहेत भरपूर, पुस्तकं आणायला मला आवडतं. हो, माझी छोटीशी लायब्ररीच आहे घरामध्ये. आणि वाढदिवसा दिवशी मी हमखास पुस्तकं विकत घेते. अरे वा, माझा तो म्हणजे छंदच आहे. आणि आता घरची आठवण, आईचे हात खा, माँ के हात का. हां, जास्त सांगेल. आईच्या हातचे पदार्थ म्हणजे एक आपला जो फिल्मी गाजर का हलवा, माझी आई तर अप्रतिम करायचीच. पण त्या व्यतिरिक्त इतके अनेक पदार्थ होते आई करायची, विशेषतः गुळपापड्या तिच्या हातच्या मी आत्ता मिस करतो. नंतर डाळ ढोकळी नावाचा एक गुजराती पदार्थ आहे, ज्याला आपल्याकडे वरणफळं म्हणतात, पण तो गुजराती पद्धतीने केलेली डाळ ढोकळी ही तिनेच करावी. म्हणजे आता त्याच्या जवळपास जाणारी डाळ ढोकळी माझी धाकटी बहीण करते बिबा. म्हणजे मला कधी अशी उक्की आली खायची डाळ ढोकळी तर मग तिला सांगतो, किंवा तिच्याकडे केलं असेल तर ती मला हमखास फोन करते, भाऊ ये डाळ ढोकळी. तर तो एक पदार्थ आईच्या हातचा मी मिस करतो. तशी तशी दोन पुस्तकं आहेत. मगाशी एक हिनी सांगितलं तसं श्रीमान योगी आणि दुसरं मृत्युंजय. मृत्युंजय किती वेळा वाचले आता मला आठवत नाही, पण मृत्युंजयची खूप पारायण झाली आणि दरवेळेस त्यातनं एक वेगळं काहीतरी पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा वेगळं काहीतरी हाताला लागलं. कारण ती कादंबरी लिहिण्याची जी स्टाईल आहे सावंतांची, ती खूप युनिक आहे. म्हणजे त्यांनी एक एक कॅरेक्टर घेऊन त्या कॅरेक्टरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी महाभारताकडे पाहिले. प्रत्येक वेळेस त्या घटनेकडे बघणारी पात्र बदललं की त्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू बदलतो, घटना एकच असते. तर अशा ह्यांनी बघताना एक दिग्दर्शक म्हणून मग मला ते एक वेगवेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी एखाद्या घटनेकडे बघायची जी सवय दिग्दर्शकाला हवी ती मला मृत्युंजयमुळे लागली. आठ डाळवडा सुंदर. हो, खुसखुशीत, एकदम खुसखुशीत आहे आणि परफेक्ट. सगळं मिठापासून सगळं छान जमलंय. विवेक दादा ना सुरमय किंवा अशा ठिकाणी बोलवायला पाहिजे होतं. जाऊ दे, आपण परत घेऊ एखादा स्पेशल. मग मी फक्त खातच राहीन, मी बोलणार नाही. ठीक आहे, आम्ही बोलू. मी बोलेन, आम्ही बोलू. पण माशांमधलं सुरमई हा माझा आवडता प्रकार आहे. हो, ते असलं की मी पण जेवते. त्याच्यामागची आठवण सांगते का आवडायला. हां, त्याला एक क्राईम डायरी कारण आहे लक्षात. नॉनव्हेज आधी पण खात नव्हतं. मी खाते पण एवढं नाही खात. माझ्या घरी जास्त व्हेजच प्रकार असायचे. याच्या घरी आल्यानंतर मी शिकले. ॲक्च्युली चिकन मटनमधला फरकसुद्धा मला कधी कळत नव्हता, जो यांच्याकडे आल्यानंतर मला कळायला लागला. त्या सासूबाईंना आश्चर्य वाटायचं की मी ते चिकनची हाडं मी सगळ्याशी टाकून द्यायचे. आणि अगं हे टाकायचं नसतं, हे चावून चावून खायचं, कारण ते अतिशय बारीक असतं, चालतं ते चावून खाल्लेलं. कारण माझ्यासमोरचा हाडांचा ढिगाराच पडलेला असायचा, कारण मला कळायचंच नाही की यातलं काय खायचं आणि काय टाकायचं. हळूहळू जरा एक्सपर्ट झाले मी. आणि सुरमई आवडण्यामागचं कारण म्हणजे क्राईम डायरीच्या निमित्ताने आम्ही सावंतवाडीला होतो. तिथे भालेकरांची खानावळ आहे जी अतिशय प्रसिद्ध आहे.
आणि तिथे पहिल्यांदा मला मी सुरमई खाल्ली आणि जी मला आवडली ती तेव्हापासून मी कंटिन्यू केली की कुठेही गेलं तरी सुरमई खायची कारण खूपच फ्रेश आणि खूप छान बनवतात. त्याची आई बेसिकली भालेकरांच्या खानावळीत सगळं बनवतात. राजू भालेकर आणि न खाणाऱ्यांना ती खाताही येते पटकन. हो पटकन एकच काटा असतो कारण सगळे मासे प्रत्येकाला खाता येतात असं नाहीये. सँडविचला किती मार्क आहे? सँडविचला 10/10. कारण हे मला आवडले हे असं मी घरी करणार. असं कुठलं एखादं रेस्टॉरंट आहे जिथे दोघांनाही असं वाटतं की नाही चलो आज जर आपलं समजा असं छान मराठमोळ आहे पण छान वाटतं आणि खरंच आपलं समाधान म्हणजे समाधान नावाप्रमाणे समाधान मिळतं. आणि तिथलं स्टाफ खूप छान आहे. ती मुलं आहेत ना मी त्यांना नावाने ओळखते तिथल्या. तो गोरक्ष म्हणून तुम्ही गेले की लगेच येतो सगळं डिटेल्स पुरवेल की काय खायला हवं आज काय छान आले कुठली मच्छी आज आलेली आहे फ्रेश म्हणजे ते तू सांगतो आतल्या बातम्या असतात ते. कामाच्या निमित्ताने दादरलाही जाणं होत असेल ना दोघांचं? हल्ली कमी झाले पण पूर्वी दादर शिवाय पर्याय नव्हता. पूर्वी दादरला खाण्याची ठिकाणं कुठलं होतं तिकडचं? आपण व्ह्यूअर्सना सांगूया दादरला आपण म्हणजे माझ्या काळातलं गोमंतक शिवाजी मंदिर गोमंतक तिथे तर लाईन लागते अजूनही. सगळे आम्ही आमचा ग्रुपच्या ग्रुप तिथेच जाणार जेवायला आणि त्याच्या बाजूला मला वाटते नित्यानंद म्हणजे सकाळचा प्रयोग असेल ना तर मी आधी तिथे जाणार मग काही नाश्ता करायचा आणि मला ते कटलेट फार आवडतं कायम मी तिथलं कटलेट खायचे आणि मग प्रयोगाला दाखल व्हायचे शिवाजी मंदिरमध्ये. आणि अजून एक तिथे ते मधुर आहे ना छोटंसं मराठमोळ्या माणसांचं शिवाजी मंदिरच्या समोरच्या म्हणजे प्रकाश स्टुडिओ होतं ना बाजूला तिथे पण एक मराठी खूप छान मिळतात पदार्थ सगळे. संध्याकाळच्या वेळेला वगैरे मी तिकडे जाणार असं होतं ते. तुम्ही अनेक वर्ष उपवासाची मिसळ मधुरामध्ये हो का? मालाडला पण राहिला आहेत अनेक वर्ष. मालाडला आम्ही जॉईंटला पण येतो. हो पण मेहंदीचं काही पण आम्ही मालाडमध्ये जेव्हा होतो ना मालाडमध्ये तेव्हा असं हॉटेलमध्ये जाऊन खाण्याची क्रेज नव्हती. कुठलं जायचो ते श्रीदेवीच्या बाजूला एक होतं ना आपण सँडविच खायला जातो त्या काळात माय फॅमिली का असं काहीतरी नाव आता विसरलो मी त्याचं नाव. ते छान मिळायचं असतं पिझ्झा चांगला मिळायचा पिझ्झा वगैरे त्या काळात तिथे मिळायचा. अच्छा पण आम्हाला ते आवडायचं वाईट तसं काही नाहीये. नाही आता कदाचित झालं असेल आता आमच्या काळात काही मॉलमुळे फरक पडला. आम्ही भाईंदरला फक्त एक चायनीज रेस्टॉरंट होतो जिथे चायना पॉइंट तिथे कायम आमची जेवणाची ऑर्डर असायची कारण प्रयोगावरून आल्यानंतर वेळच नसायचा आणि आम्हाला दोघांना ते आवडायचं तिथलं. तर आमचे बाळ कर्वे मस्करीत म्हणायचे नेहमी म्हणजे तिथलं हॉटेल केवळ देविका सतत रोज मागवते ना म्हणून हिच्या जीवावरती मोठं झालंय म्हणजे ते हॉटेल. और कॉफी का रिव्ह्यू? कॉफी उत्तम मस्त. मी तर सेटवर कॉफी पेच असतो चहा पेच चहा खूप छान आहे परफेक्ट. बरं असं आता आपलं हमसफर आहे फिरायला जातो आपण वेगवेगळ्या ठिकाणी जे विवेक दादाला आम्ही पाहिलं आहे वही आणि पेन घेऊन बसायचं मग प्रत्येक गोष्टीची मांडणी म्हणते तसं मग फिरायला जाताना कोणाकडे असतो ताबा त्या गोष्टींचा? आम्ही एक तर एकत्र असे एकत्र आम्ही फार कमी ट्रॅव्हलिंगला फिरत असतो. मला फिरायला जाणं शूटिंग व्यतिरिक्त फिरायला जाणं आवडत नाही. मी जर त्या लोकेशनवर गेलो साईट सीईंग हा प्रकार मला नुसता टुरिझम म्हणून बघायला आवडत नाही. मी एखाद्या स्पॉटवर गेलो तर मला तिथे शूटिंग करायला मिळालं पाहिजे. ते मिळणार नसेल तर त्या स्पॉटवर जायचं कशाला असा माझा प्रश्न असतो म्हणून मी फिरायला जात नाही. तीन जग पालथला मी कामाच्या निमित्ताने फिरले आणि अशीही आता फिरतेच मला आवडतं भयंकर. सगळ्यात जास्त पण निवडून गेले तरी मला कोकण जास्त आवडतं. आणि भारताबाहेरचं मला लंडन आवडलं. अजूनही मला पुन्हा पुन्हा तिथे जायला जास्त आवडेल.
अजून पासपोर्ट नाही केला मी त्याने पासपोर्ट नाही केलेला अजून हे तर मला म्हणजे संभाजीपासून माहिती आहे मला ऑस्ट्रेलिया मला फार असं इच्छा होती जायचं मी जाऊनही आले पण तरी लंडन किंवा ऑस्ट्रेलिया तर लंडन शेवटी ब्रिटिश आहेत ना तिथे आणि ते सगळं छान वाटतं छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून खूप मस्त मजा आली आपण परत भेटणार आहोत मासे खायला जरूर